Help me help you. Hello friends, welcome back to our YouTube channel English Learners. In this video, we are going to learn about speech writing. So friends, if you haven't subscribed the channel, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So let's get started. Friends, iyatta 9vi va 10vi cha ingraji kruti patriket क्वेश्चन 5B ड्राफ्टिंग अ स्पीच अर्थात भाषणाचा आराखडा तयार करणे हा प्रश्न 5 गुणांसाठी विचारला जातो. या प्रश्न प्रकारामध्ये तुमचं मत, अभिप्राय, विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचवून त्यातील मेसेज त्यांच्या मनावर ठसवणे हा भाषण तयार करण्याचा उद्देश असतो. त्यासाठी भाषणाची योग्य व पारंपरिकरित्या सुरुवात करावी. योग्य उदाहरणांचा व मुद्द्यांचा वापर करून आपलं भाषण प्रभावी बनवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जणू काही श्रोत्यांशी संवाद साधत आहात अशी कल्पना करून मांडणी करा. त्यानंतर शेवटी श्रोत्यांचे आभार मानून आपले भाषण संपवा. या कृती प्रकारासाठी गुणांची विभागणी अशी असेल, ॲप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्लुजन, योग्य सुरुवात व शेवट केल्यास 1 mark, बॉडी, यूज ऑफ द गिवन पॉइंट्स अँड ॲडिशनल पॉइंट्स, यूज ॲप्रोप्रिएट लँग्वेज, दिलेल्या मुद्द्यांचा व आणखी काही मुद्द्यांचा वापर, तसंच भाषेचा योग्य वापर याकरिता 2 गुण असतात. ॲप्रोप्रिएट सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज, योग्य क्रम आणि ओघवती भाषा यासाठी 1 गुण आणि यूज ऑफ ॲप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर, योग्य व्याकरण रचनांचा वापर याकरिता 1 गुण. असे सर्व मिळून 5 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो. फ्रेंड्स, इट इज व्हेरी इझी टू स्कोअर मार्क्स इन स्पीच रायटिंग बिकॉज द फॉर्मॅट इज व्हेरी सिंपल, जस्ट फॉलो द गाईडलाईन्स. स्पीच इज रिटन टू एक्सप्रेस व्ह्यूज ऑन अ स्पेसिफिक टॉपिक इन पब्लिक, एखाद्या विशिष्ट विषयावर सार्वजनिक ठिकाणी मतं व्यक्त करण्यासाठी भाषण लिहिलं जातं. Present tense is usually used while writing a speech. Speech writing करताना सामान्यपणे वर्तमान काळाचा वापर केला जातो. भाषण हे 3 परिच्छेदामध्ये विभागलेलं असतं. Speech is divided into 3 paragraphs. Number 1, introduction, प्रस्तावना, paragraph 1. Number 2, मेन बॉडी, मुख्य भाग, paragraph 2. अँड नंबर 3, कन्क्ल्युजन, समारोप किंवा शेवट, paragraph 3. नंबर 1, इंट्रोडक्शन, प्रस्तावना. यामध्ये श्रोत्यांचं स्वागत करायचं आहे. ग्रीट द ऑडियन्स, स्वतःची ओळख करून द्यायची आहे. इंट्रोड्यूस युअर सेल्फ, आणि विषयाची सुद्धा ओळख करून द्यायची आहे. इंट्रोड्यूस द टॉपिक, उदाहरणार्थ रिस्पेक्टेड प्रिन्सिपॉल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, आय ॲम राहुल वैद्य, स्टडिंग इन स्टँडर्ड 10th, आय ॲम डिलायटेड टू हॅव धीस गोल्डन अपॉर्च्युनिटी ऑफ एक्सप्रेसिंग माय व्ह्यूज ऑन, या विषयावर माझं मत व्यक्त करण्याची सुवर्णसंधी मला मिळाल्याबद्दल मी खूप आनंदित आहे. ऑन नंतर दिलेल्या टॉपिकचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. आपल्यासाठी हा विषय फार महत्त्वाचा आहे हे तुम्हाला माहीतच आहे. यू नो
this is a very important subject to all of us असं लिहायचं. आणि त्यानंतर दुसरा परिच्छेद म्हणजेच भाषणाचा मुख्य भाग अर्थात बॉडी ऑफ द स्पीच. यामध्ये दिलेल्या विषयानुसार सर्व मुद्द्यांची मांडणी करायची आहे. यात दिलेल्या विषयाचा अर्थ स्पष्ट करायचा आहे. डिफाईन द टॉपिक, त्या विषयासंदर्भात माहिती लिहायची आहे. त्या विषयाची कारणं म्हणजेच रिझन्स किंवा कॉजेस हे देखील लिहायचे आहेत. तसेच त्या विषयाचे वैयक्तिक व समाजावर होणारे परिणाम म्हणजे इफेक्ट्स या संदर्भात देखील माहिती लिहायची आहे. पुढे विषयाच्या संबंधित काही उदाहरणं अर्थात दृष्टांत द्यायचे आहेत. रिलेव्हंट एक्झाम्पल्स, यामध्ये अधूनमधून त्या टॉपिकच्या संदर्भात एक ते दोन प्रश्न श्रोत्यांना विचारायचे आहेत. आस्क क्वेश्चन्स, दिलेला विषय हा विस्तृतपणे स्पष्ट करून सांगायचा आहे. एक्सप्लेन युअर टॉपिक इन डिटेल. आणि हा परिच्छेद किमान 80 ते 100 शब्दांचा असावा. एक्सप्लेन इट इन 80 to 100 वर्ड्स. भाषणाचा तिसरा परिच्छेद कन्क्ल्युडिंग ऑर एंडिंग, पॅराग्राफ नंबर 3. 1 ते 2 ओळींमध्ये या भाषणाचा समारोप करायचा आहे. कन्क्ल्यूड द टॉपिक इन 1 or 2 लाईन्स. आणि त्यानंतर श्रोत्यांचे आभार मानायचे आहेत. थँक द ऑडियन्स. फॉर एक्झाम्पल, थँक यू एव्हरीवन फॉर बीइंग पेशंट लिसनर्स. अशा प्रकारे स्पीच रायटिंग करणं फार सोपं असतं. फक्त हे 3 पॅराग्राफ व्यवस्थितपणे मुद्देसूद लिहायचे आहेत. खूप कठीण भाषेत लिहिण्याऐवजी दुसरा म्हणजेच मेन बॉडी असलेला पॅराग्राफ सोप्यात सोप्या भाषेत लिहिणं अधिक चांगलं राहील, ज्यामुळे ग्रॅमॅटिक मिस्टेक्स होणार नाहीत. आपण पुढील काही व्हिडिओजमध्ये सोप्या भाषेतील काही स्पीच रायटिंगची उदाहरणं पाहणार आहोत. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक कमेंट अँड शेअर. थँक्स फॉर वॉचिंग अँड गुड बाय.